आता तुम्ही म्हणाल की भिडू काय विषय काढला आहे तात्यांचा ठोकळा पूर्ग आय हो पी एस होते नाही तर पी एस आय पण आयुष्यात कधी ना कधी त्यानं हे पुस्तक हातात नक्कीच घेतलं असतं पी एस आय एस टी आय करणाऱ्यांचं हे पुस्तक पहिलं प्रेम राहिलं तसं या पुस्तकाला पुस्तक म्हणणं देखील पाप आहे पाप म्हणतो या कारण या पुस्तकाला ठोकळा म्हणणं हे शास्त्र आहे या ठोकळ्यावर पोह्यांचे डाग पडले याच ठोकळ्यात मैत्रिणीचं शेवटचं लव लेटर लपून ठेवलं याच ठोकळ्याला लायब्ररीचा तो कुबटवास राहिला याच ठोकळ्याला शेवटचं दाबण घेऊन शिवण्यात आलं पास व्हायला वेळ लागला पण अखेरपर्यंत ठोकळ्यासोबत राहिला नापास झाला तरी हा ठोकळा घरातून बाहेर गेला नाही माणसं म्हणतात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून तुम्ही काही ना काही शिकताच आपण शिकलो प्रेम करायला तात्याचा ठोकळा हे आपलं पहिलं प्रेम राहिलं तात्यांचा ठोकळा म्हणजे एकनाथ तात्यांचं पी एस आय एस टी आय एस ओ मार्गदर्शक असणारं पुस्तक दोन हजार तीन साली हे पुस्तक पर्यंत बाजारात विक्रीसाठी आलं दोन हजार आठ नऊ साली या पुस्तकाच्या अठरा ते वीस हजार प्रत्येक खपल्या लाखोंच्या संख्येत ठोकळा खपलाच नाही तर त्यांना अधिकारी घडवले अगदी शेताच्या बांधावर बसून पोर अधिकारी झाले ही गोष्ट आहे एकनाथ तात्यांची आणि त्यांच्या ठोकळ्याच्या निर्मितीची हे पुस्तक लिहिणारे लेखक म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाच्या तात्या त्यांचं नाव एकनाथ पाटील मूळ जन्मगाव कारवे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर आईवडील शेतकरी चार भावंडं त्यामध्ये सगळ्यात लहान तात्या शाळेत पहिल्यापासून चारही भावंडं हुशार सगळ्यांचा पहिला नंबर यायचा त्यामुळे आईवडील अडाणी असले तरी त्यांनी मुलं शिकली पाहिजे नोकरी लागली पाहिजे या ध्यासातून आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं असं तात्या सांगलं पुढं तात्या सांगतात की दहावीपर्यंतचं शिक्षण चंदगडला पूर्ण करून कोल्हापूरला अकरावी आणि बारावी पूर्ण केली तिथंच बी एस सीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं आणि पुढं कर्नाटकमधील धारवाड विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात एम एस सी पूर्ण केली परंतु आपल्याला जगावेगळं का काहीतरी करायचं ही भावना काही शांतच होत नव्हती त्यानंतर कोल्हापूरला आलो आणि पत्रकारितेला प्रवेश घेतला त्या काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू होता त्यावेळी तरुण भारत या दैनिकात उपसंपादक म्हणून काही काळ कामही केलं आणि दोन हजारला क्लासवनसाठी परीक्षा दिली थोडक्यात अपयश आलं त्यानंतर हे प्रयत्न चालू ठेवले आणि दोन हजार तीनला एस टी आय परीक्षेतून मुंबई येथे माझगावला विक्रीकर अधिकारी म्हणून नोकरी लागली मात्र आतून जे समाधान वाटायला हवं ते समाधान काही वाटतच नव्हतं आपण काहीतरी वेगळं करू ही भावना शांत बसू देत नव्हती नोकरी लागून अवघे सात आठ दिवस पूर्ण झाले होते पण एका रात्री झोपच येत नव्हते आपल्याला पुस्तक लिहायचं या बाजूने सगळा विचार केला ते कसं होईल चालेल का विद्यार्थ्यांना आवडेल का या सगळ्या बाजूनं रात्रभर विचार केला आणि सकाळी पहाटेच मुंबई सोडली आणि थेट कोल्हापूर गाठलं आपण अधिकारी होण्यासाठी ज्या ठिकाणी अभ्यास केला त्याच ठिकाणी जाऊन पुस्तक लिहायचं या विचारानं सकाळी विद्यापीठ सुरू झालं की ग्रंथालय गाठलं आणि सुरू झाली आज सर्वांच्या मनात बसलेल्या तात्यांच्या ठोकळ्याची कहाणी इतक्यात झपाटल्यामुळे ही लिखाण प्रक्रिया सुरू होती की अवघ्या अडुसष्ट दिवसात दोन हजार तीनला एकनाथ पाटील उर्फ तात्या पी एस आय मार्गदर्शन आजचा ठोकळा याची पहिली आवृत्ती निघाली त्यावेळी पी एस आय पदासाठी साडेतीनशे ते चारशे जागा असायच्या मात्र यातील ते काय अंदाज नसल्यानं सातशे ते साडेसातशे प्रती काढत असू मात्र स्पर्धा परीक्षेत आपल्या पुस्तकाची गरज त्यामधल्या अडचणी लक्षात देऊन प्रत्येक आवृत्तीला प्रतींची संख्या वाढत गेली यातही पुस्तकाच्या विक्रीनं वेग घेतला तो दोन हजार आठ नऊला ला या वर्षात सुमारे अठरा ते वीस हजार प्रती निघाल्या आणि या पुस्तकाची उपयोगिता कायम असल्यानं आजही त्याच्या वीस हजार प्रती आम्ही काढतो हे फक्त बारकाईने प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण या पुस्तकात दिले नव्हतं या पुस्तकाला ठोकळा का म्हणतात याबद्दल तात्या सांगतात पुण्यातील आणि मुंबईतील मुलांनी या पुस्तकाची जशी जाडी वाढत जाईल तसं त्याला तात्यांचा ठोकळा म्हणायला सुरुवात केली एकदा मुंबईतील नामांकित प्रकाशनाचा तात्यांना फोन आला की तात्यांचा ठोकळा या पुस्तकाच्या काही प्रति पाठवा तर तात्या त्यावर त्यांना म्हणाले अहो पी एस आय मार्गदर्शक आहे ठोकळा नाही आमच्याकडं तर ते प्रकाशक म्हणाले अहो ते मार्गदर्शक राहू द्या तो ठोकळा पाठवा त्यावर तात्यांनी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला फोन केला आणि विचारलं की ठोकळ्याचे काय भानगडे त्यावर त्या मुलांना सांगितलं की पी एस आय मार्गदर्शक या पुस्तकालाच आम्ही ठोकळा म्हणतो त्यावर तात्या हसले आणि पुन्हा त्याने त्या मुंबईच्या प्रकाशकाला फोन केला आणि हकीकत सांगितली आणि त्या ठोकळ्याच्या पाच हजारपती त्यांना पाठवल्या विशेष म्हणजे ज्या दिवशी या पुस्तकाची ठोकळा म्हणून ओळख झाली तेव्हा पुस्तकावरच एकनाथ पाटील पी एस आय मार्गदर्शक कंसात तात्यांचा ठोकळा असं नामकरण केलं तेव्हा या पुस्तकाची एकाच दिवशी सत्त्याण्णव हजार प्रतींची विक्री झाली हा या पुस्तकाचा मोठा उच्चांक ठरला दोन हजार तीनला निघालेली पहिली आवृत्ती आणि पुस्तकाची आजपर्यंतची विक्री साडेसात ते आठ लाखांच्या घरात पोहोचली याच पुस्तकावर ग्रामसेवकपासून कलेक्टरपर्यंत सर्व मुलांनी आपलं यश प्राप्त केलं आजही तोच दर्जा कायम राखल्यानं पुस्तकाचा खप कसलाही कमी झालेला नाही नपेक्षा तो उलट वाढलेलाच आहे या पुस्तकाची मागणी आणि स्पर्धा परीक्षेच्या इतर पुस्तकांच्या निर्मितीचा व्याप पाहता तात्यांच्या होती अर्पणा पाटील यांनी स्वतःची प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि त्या तात्यांनी सुरू केलेल्या स्पर्धा विश्व प्रकाशनाच्या प्रकाशक म्हणून त्या काम करतात आणि तात्या तिथं लेखक म्हणून कार्यरत आहे तात्या सांगतात आईवडील दोन हजार आठला वारले गावी मोठे भाऊ आणि वहिनी आहेत आम्हाला साडेपाच एकर शेती ती बंधू सांभाळतात माझं कुटुंब म्हणजे पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असं आहे मला फिरण्याची मोठी आवड असल्यानं जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी आवडीचे देश फिरतो जग फिरण्याची इच्छा आहे त्यामध्ये चौदा देश फिरून झाले मलेशिया इंडोनेशिया हाँगकाँग दुबई रशिया स्वित्झर्लंड मलेशिया सिंगापूर इत्यादी देश आहे आज मी कलेक्टर आयुक्त असतो परंतु कावाड कष्ट करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांचे लाखो लेकरं आपल्या पुस्तकावर अधिकारी झाले याचं मोठं समाधान आहे आजही माझ्या प्रकाशन संस्थेतून कसलाच वेळ मला मिळत नाही तरी थोडा वेळ काढून मी मार्गदर्शक म्हणून भाषण करायला फिरतो आणि आहे तोपर्यंत या मुलांसाठी फिरत राहणार असंही तात्या सांगतात तरी ठोकळ्याची गाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन किस्स्यांसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका